घाटी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घाटी परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळा सुरू झाला आहे. शहरासह राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावलेली दिसत आहे. पावसाळ्यात रोगराई पसरू नये विशेष त्यासाठी राज्यभरात शासनाच्या वतीनं स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने घाटीतील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केले आहे. घाटी परिसराचा आढावा घेतला असता आपण एका शासकीय दवाखान्याऐवजी कुठल्या कचरा कुंडीत तर नाही ना असे प्रश्न पडतो. या दवाखान्यातील मुख्य सर्जरी इमारतीच्या दर्शनी भागात प्रवेश करताच आपले स्वागत साचलेल्या ड्रेनेजच्या घाण पाण्याने होतो. या ड्रेनेजच्या अवतीभोवती सडलेले अन्न आणि त्यावर रेंगाळणाऱ्या आळ्या, तर थोडा पुढे गेल्यास जागोजागी नारळ आणि उष्ट अन्न नजरेस पडते. तर वार्डातील बाथरूमही दुर्गंधीने व घाणीने माखलेले होते. घाटी परिसरातील घाणीचे चित्रीकरण करत असताना कोठून सुरुवात करावी हाच प्रश्न मनात होता. कारण ज्या ठिकाणी आपली नजर जात होती तेथे फक्त आणि फक्त घाण आणि कचराच निदर्शनास पडत होता. घाटी परिसराची स्वच्छतेसाठी शेकडो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे व यासाठी स्वतंत्र स्वच्छता निरीक्षक नेमण्यात आला आहे. परिसरातील अस्वच्छतेविषयी विचारणा करण्यासाठी स्वच्छता निरीक्षकाच्या कार्यालयात गेलो असता स्वच्छता निरीक्षकांच्या कार्यालयाच्या बाजूलाच घाणीचे भले मोठे ढिगार साचले होते व कार्यालयाला टाळे ठोकले होते. अधिकारीच जर जागेवर नसतील तर मग कर्मचारी कसे काम करणार? आणि कर्मचाऱ्यांनी साफसफाई केली नाही तर घाटीत कचऱ्याचे साम्राज्य पसरणे साहजिक आहे. परंतु या घाणीमुळे मराठवाड्यातील दुर्गम भागातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र गंभीर बनला आहे.